काची ओदगल मराठी चैनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महा टेट साठी आपण क्लासेस स्टार्ट केले आहेत, त्यामध्ये बघा अभियोग्यता मधला आपण काय घेतो, मॅथ मधलं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। तर हे आपलं 6वं लेक्चर आहे। याआधी आपण काय काढत होतो, फक्त सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज एवढंच आपल्याला माहिती होतं, तेव्हा त्याचा फॉर्म्युला आणि ते कसं काढायचं। पण या लेक्चरमध्ये आपण थोडे वेगळे टाईप घेणार आहोत। यामध्ये आपल्याला दर काढायचे, हे फॉर्म्युले चेंज होणार आहे आणि तुमचे एक्झाम्पल पण चेंज होणार आहे, त्यामुळे हे लेक्चर कोणीही मिस करायचं नाही, शेवटपर्यंत बघायचं। यामध्ये वेगवेगळे टाईप तुम्हाला बघायला भेटतील, त्यामुळे तुम्हाला एक्झाममध्ये खूप फायदा होणार आहे याचा। त्याच्यामुळे एकही क्वेश्चन तुम्ही मिस करायचं नाही, शेवटपर्यंत बघायचं आहे। तर बघा, पहिला प्रश्न आहे, एक व्यक्ती बँकेत 3000 रुपये 20% दराने व दुसऱ्या बँकेत 7000 रुपये 10% दराने जमा करतो, तो एकूण दर काढा। तिथे आपल्याला काय काढायचं, दोन्हींचा एकूण दर काढायचा आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आजचं लेक्चर आवडलं असेल तर लाईक करायला। तर बघा, पहिल्या बँकेचं आपल्याला मुद्दल किती दिले, पी, आपण याला पी वन नाव देऊ। पी वन किती दिलंय आपल्याला, 3000। आर किती दिलाय, दर किती दिलाय, आर वन 20। त्यानंतर इथे पी टू 7000 आणि आर टू दिलाय तुम्हाला 10। तर बघा, इथे कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे लक्षात घ्या, दर पी वन आर वन अधिक पी टू आर टू छेदात पी वन अधिक पी टू। पी वन किती तुमचा, 3000 गुणिले 20 अधिक 7000 गुणिले 10 छेदात 3000 अधिक 7000। तर बघा, बेत्रिक 6 म्हणजे 6000, बेत्रिक 6 म्हणजे किती येणार आहे, 60000। 20ने जर 3000 ला गुणले तर 60000 अधिक 70000 छेदात 7000 अधिक 3000 किती होतं, 10000। तर बघा, इथे जर आपण हे दोन्ही एक प्लस केले तर किती होतं, 6 × 6 = 12 म्हणजे 1,30,000 आणि किती, 10000। बघा, हा झिरो कट झाला, 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 उरले किती तुमचे, 13 म्हणजे किती, 13% दर काय आला, 13%। तर बघा, ऑप्शन नंबर दोन तर आपल्याला विचारलं काय होतं, दोघांचे एकूण दर काढायचा होता। तर आपण एकूण दर काढण्यासाठी काय केलं, दरचा फॉर्म्युला यूज केला, पी वन आर वन अधिक पी टू आर टू छेदात पी वन अधिक पी टू, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला एकूण दर काढायचा आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघा, द 7 शेकडा काही दराने 5 वर्षात 600 रुपयाचे रास 735 रुपये होते, तर व्याजाचा दर 2% वाढविला तर नवीन रास किती रुपये होईल। तर बघा, प्रत्येक टाईप हा आपण वेगळा घेत आहोत, त्यामुळे एकही क्वेश्चन मिस करायचं नाही। द 7 शेकड्या काही दराने 5 वर्षाचे 600 रुपयांचा रास, 5 वर्षात 600 रुपयांची रास, त्यानंतर 735 रुपये होते, रास किती होते, 600 रुपयांची 5 वर्षातील 735 रुपये होते, तर व्याजाचा दर 2% वाढविला तर नवीन रास किती रुपये होईल। तर बघा, इथे आपण सरळ व्याजचा फॉर्म्युला यूज करणार आहोत, सरळ व्याजचा फॉर्म्युला यूज करणार आहोत, पी एन आर छेदात 100। पी किती दिलाय आपल्याला, 600। एन किती दिलाय, किती, 5 वर्षात। त्यानंतर दर किती दिलाय, 2% म्हणजे 2/100। मग हा झिरो, हा झिरो कट झाला, हा झिरो, हा झिरो कट झाला, 6 × 5 = 30, 6 × 5 = 30, 3×2 = 6 किती होतं, 60 किती आला सरळ व्याज, सरळ व्याज आला तुमचं 60 रुपये। तर आपल्याला विचारलं काय, नवीन रास किती, तर नवीन रास काढण्यासाठी बघा, नवीन रास
फॉर्मुला कोणता यूज होणार आहे, जुनी रास रास अधिक व्याज। तर आताच आपण व्याज काढले, साठ येत आहे, तर जुनी रास किती, 735 अधिक 60 किती येणार आहे, 795। 795 ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आंसर आहे। मग सर्व टाइप तुम्हाला वेगवेगळे दिसणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर बघायचं। नेक्स्ट क्वेश्चन बघा, याचं आन्सर काय आलं तुमचं, ऑप्शन नंबर 3 795। नेक्स्ट क्वेश्चन बघा, 600 रुपयाचे काही दराने 3 वर्षाचे सरळ व्याज 135 रुपये होते, तर त्याच दराने 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज किती रुपये होईल। बघा इथे प्रश्नामध्ये बघा, त्याच दराने म्हणजे कोणत्या, जे आपल्याला 600 रुपयाचे काही दराने म्हणजे आपल्याला ते काढावा लागणार आहे, त्या जे काही जे आपण काढू तेच इथे आपल्या येणार आहे त्याच दराने। सर्वात पहिले आपल्याला काय काढावं लागणार आहे, 3 वर्षाचे दर काढावं लागणार आहे, 3 वर्षाचा दर काढावा लागणार आहे, त्यानंतरच आपल्याला पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल। तर बघा, सरळ व्याज बरोबर, सरळ व्याजचा फॉर्म्युला काय आहे, PNR/100। तर इथे आपल्याला सरळ व्याज दिलेलं आहे, मुद्दल दिलेली आहे, सरळ वर्ष दिलेले आहे, दर दिलेला नाही, आणि इथे काय, 100 तर तसेच तसे सरळ व्याज दिलेला आहे। तर आपण काय करणार आहे, आर इकडे घेऊ, म्हणजे रास बरोबर काय येणार आहे, सरळ व्याज। तर बघा, वरची संख्या जेव्हा बरोबरच्या बाहेर येते तेव्हा ज्या वरच्या दोन ज्या बी संख्या असेल त्या खाली येतात आणि या दुसऱ्या वरती जातात। सरळ व्याज गुणिले 100/PN, सरळ व्याज किती, 135 गुणिले 100/P किती, 600 गुणिले N किती, 3 N किती आहे, 3। तर बघा इथे 0 0 कट झाला। तर बघा इथे आपण जर 3 भाग दिला, 3 चोक 12 उरतो किती, 1, 3 5 15 45 हे 3 × 3 होतील। 6 जर भाग दिला, 7 × 7 = 42 उरता किती, 3 म्हणजे 30, 7 × 7 = 42 उरता किती, 3, तर 3 म्हणजे 30 म्हणजे 6 × 5 = 30 किती होता, 7.5%। तर आपल्याला काय भेटलंय, दर भेटला आहे त्याच दराने, म्हणजे इथे पण आपण हाच दर यूज करणार आहोत, 7.5। तर फॉर्म्युला बघा, 850 रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज काढण्यासाठी आपण 7.5 दर यूज करणार आहोत। तर सरळ व्याज बरोबर PNR/100। पी किती दिलाय तुम्हाला, 850, एन किती दिलाय, N2। आता दर काढलेलाच आहे आपण, 7.5/100, हा झिरो कट झाला। त्यानंतर 2 × 1 = 2 × 5 = 10। तर बघा इथे आपण जर 17 × 5 जर भाग दिला 85 ला, 17 × 5 = 85, तर उरते किती आपल्या, 17 × 7.5। तर 17 × 7.5 किती येतं, 17 × 7.5 127.50 ऑप्शन नंबर कुठे, ऑप्शन नंबर तीन तुमचं करेक्ट आन्सर आहे। त्याच दराने विचारलं होतं म्हणून सर्वात पहिले आपण याचा दर काढला, त्यानंतर इथला दर आपल्याला भेटला आणि त्यानंतर आपण काय काढलं, सरळ व्याज। तर सरळ व्याज किती आलं, 127.50, ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट आन्सर आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, चौथं एक्झाम्पल आहे, एक रक्कम। सर्व एक्झाम्पल आपण वेगवेगळे घेणार आहोत, त्यामुळे एकही मिस करायचं नाही। एक रक्कम 4 वर्षात दुप्पट, हे आज आपलं लास्ट लेक्चर आहे, उद्या आपली सरप्राईज टेस्ट होणार आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजवर,
होते दुप्पट होते तर ती किती वर्षात पाच पट होईल पाच पट होईल तर किती वर्षात पाच पट होईल तर बघा हा वेगळा टाईप आहे थोडा समजून घ्या एक रक्कम चार वर्षात दुप्पट होते चार वर्षात किती होते दुप्पट होते तर ती किती वर्षात तर किती वर्षामध्ये ती पाचपट होईल विचारलंय तुम्हाला यासाठी आपण ऑप्शन दिलंय तुम्हाला सोळा वर्ष दुसरं आहे सतरा वर्ष तिसरं आहे पाच वर्ष आणि चौथं आहे सहा वर्ष तर बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे एक रक्कम चार वर्षात दुप्पट होते चार वर्षात होते म्हणजे टी बरोबर किती चार वर्ष दुप्पट होते म्हणजे एन बरोबर किती दोन आणि आपल्याला काढायचं किती पाच वर्षात म्हणजे एम बरोबर फाय फॉर्म्युला कोणता यूज होणार आहे वर्ष बरोबर एम वजा एक छेदात एन वजा एक गुणिले टी एम किती आहे पाच वजा एक एन किती आहे दोन वजा एक टी किती आहे चार पाच आणि दोन चार आणि एक गुणिले चार किती चार चौक चार गुणिले चार चार चौक सोळा तर किती वर्षात सोळा वर्षात ती पाचपट होईल तर आपल्याला विचारलंच काय होतं किती वर्षात ती पाचपट होईल तर सोळा वर्षात पाचपट होईल ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक नेक्स्ट क्वेश्चन बघा द सहा द शेकडा वीस दराने एका रकमेचे दाम दुप्पट किती वर्षात होईल ऑप्शन दिले तुम्हाला पाच वर्ष दोन वर्ष तीन वर्ष सहा वर्ष तर बघा दाम दुप्पट सांगितलंय दुप्पट तिप्पट बोलले असेल तर आपण काय घेतलं असं तीनशे घेतले असते चौपट बोलले असते तर चारशे तर आपल्याला दुप्पट बोलले म्हणजे काय घ्यायचंय तुम्हाला दोनशे आणि त्यामधून आपण काय करायचं शंभर वजा करायचे आणि छेदात दर फॉर्म्युलाच आहे त्याचा वर्ष फॉर्म्युला काय आता हे जे दुप्पट दाम दुप्पट बघा इथे दाम दुप्पट आणि वजा शंभर छेदात दर दाम दुप्पट किती आहे दोनशे वजा शंभर दर किती दिलाय आपल्याला वीस दर किती दिलाय वीस शंभर छेदात वीस झिरो झिरो कट झाला बेपंच दहा पाच वर्षात दाम दुप्पट किती होईल किती वर्षात होईल तर दाम दुप्पट हे पाच वर्षात होईल ऑप्शन नंबर एक तुमचं करेक्ट आन्सर आहे तर याच प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलंय उद्या आपली सरप्राईज टेस्ट होणार आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजचं आपलं लेक्चर इथेच कम्प्लीट झाले आहे थँक्यू जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू